नमस्कार, मी विशाखा वरपे। झुंजार नेता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। थकीत वीज बिल भरा, महावितरण विभागाकडून ग्राहकांना गाण्यातून साकडं। मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी एपीआय सचिन वांजे यांना अटक। अंबानी कुटुंबांसाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, नाना पटोले। कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स उपाहारगृहांनीही सहकार्य करावं, मुख्यमंत्री। ममता बॅनर्जी यांच्या पायाला अपघातामुळे दुखापत झाली, निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती। माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा, शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र। आसाम व्यतिरिक्त इतर राज्यात भाजपची सत्ता येणार नाही, शरद पवार। रेखा चरे यांच्या हत्याकांडामधील प्रमुख आरोपी बाळ मोठे यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी। तपास योग्य दिशेने झाला तर महाराष्ट्र सरकार कोसळेल, कंगना राणावत। आणि बीड जिल्ह्यात आज 260 जणांना कोरोनाची लागण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीचं सविस्तर। अवाजवी वीज बिल, त्यावरून अधिवेशनात गोंधळ। वीज तोडणीला स्थगिती आणि अधिवेशन संपताच पुन्हा वीज तोडणीला सुरुवात। एकीकडे हे सगळं सुरू असताना पिंपरी चिंचवड मध्ये महावितरण विभागाकडून मात्र ग्राहकांना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने विनवणी केली जाते। चौकाचौकात उभं राहून कर्मचारी संगीत गात आहेत आणि मग थकीत वीज बिल भरा अशी विनवणी ते या माध्यमातून करतायत। ही मोहीम नागरिकांचं लक्ष वेधून घेणारी ठरते। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक ही पोलीस अधिकारी सचिन वांजे यांनीच जवळ बाळगली होती आणि त्या ठिकाणी गाडी पार्क केल्यावर पांढऱ्या इनोव्हा मधून स्वतः वांजे हेच या गाडीसोबत होते। अशा धक्कादायक माहितीनंतर एनआयएने वांजे यांना रात्री अटक केली। शनिवारी तब्बल 13 तासाच्या चौकशीनंतर सचिन वांजे यांना अटक करण्यात आली। या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी देखील वांजे यांना सहकार्य केल्याची माहिती मिळाली आहे। हा सगळा प्रकार धक्कादायक असल्याने आणखी काही मोठ्या लोकांना अटक होऊ शकते। दिल्ली येथील किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक राज्यातील मुद्गिरे या गावामधून 2300 किलोमीटरचा 10 दिवस दुचाकीवरून किसान आंदोलनाची जनजागृती करत दिल्ली येथील किसान आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा काढणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी दुचाकीवर निघाले आहेत। कर्नाटक राज्यातील मुद्गिरे येथून निघालेले शेतकरी बीडमध्ये दाखल झाल्यानंतर माजी खासदार रजनीताई पाटील यांच्या आदेशानुसार युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास बेदरे यांनी बीड येथून दिल्लीला निघताना गेवराई येथे भव्य सत्कार करून बीड युवक काँग्रेसच्या वतीने रवानगी केली आहे। त्यावेळी बीड युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास बेदरे, किरण आजबकर यावेळी उपस्थित होते। झुंझार नेता लाइव साठी दीपक जाधव, बीड। मेरा एजेंडा है जोड़ेंगे हाथ किसान के साथ। ये एजेंडा रखकर हम दोनों लोग, या क्या है, मेरा भाई और मैं जा रहा हूँ दिल्ली को। अभी बीड पे अच्छा से स्वागत किया था मेरा भाई श्रीनिवास बिजय जी। उसके बाद क्या है ना, अभी गिरोही पर भी अच्छा से वेलकम किया था। बहुत धन्यवाद बताता हूँ। दिल्ली में जाकर क्या, उधर हमारा लोग है ना, किसान लोग, उसके ज्वाइन करेगा, उसके साथ प्रोटेस्ट करने के लिए जा रहा हूँ। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत 9 मार्च रोजी विवाह करून एका महिलेने 2 लाख रुपये दे, अन्यथा मला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली। या तरुणाने पोलिसात धाव घेतली। यानंतर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी तक्रारीची सहनिशा करत सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला। प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल 8 जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे निष्पन्न झाले आहे। यावेळी एक महिला व पुरुष यांनी तक्रारदार युवक यांच्याकडून मागणी केल्याप्रमाणे रोख रक्कम 50,000 रुपये शासकीय पंचा सक्षम स्वीकारली। या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी 7 ते 8 युवकांसोबत लग्न लावून त्यांना खोट्या तक्रारी धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उखळले असल्याचे निष्पन्न झाले। या दोन्ही आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक आर राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभाग पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
सलीम चाऊस यांनी ही कारवाई केली. झुंजारने तलायूसाठी उत्तम बोडके आष्टी. ची मागणी करतो आणि लग्न करताना सुद्धा ती मुलगी विकल्याप्रमाणे लाख रुपये, दीड लाख रुपये, दोन लाख रुपये जशी मुलाची कुवत आहे त्या पद्धतीने पैसे घेतात ते. आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा पैशाची मागणी करेल, माझ्या मुलीचं किंवा माझ्या बायकोचं दुसरं लग्न आहे, मग त्याला दोन लेकर आहेत, तू कसं काय लग्न केलं म्हणून दुसऱ्या व्यक्तीला फोन करतो आणि मग त्या नवऱ्याला ब्लॅकमेल करतो आणि त्याच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. एकंदरीत शिराळमध्ये पण हाच प्रकार घडला म्हणून मग हे प्रकरण आम्ही अतिशय नियोजनबद्धरित्या केलं. त्या व्यक्तीने फोन केल्यानंतर आम्ही त्याचे पूर्ण कॉल रेकॉर्ड केले. कॉल रेकॉर्ड केल्यानंतर त्यांना पैसे घेण्यासाठी यांनी सांगितलं म्हणजे कमी जास्त करा. मग तो कमी थोडेफार पैसे कमी करून सौदा ठरला आणि पैसे स्वीकारायला काल तिचा नवरा, जो पहिला नवरा आहे, तो पहिला नवरा पैसे स्वीकारण्यासाठी आला. आम्ही पंचासमक्ष त्या व्यक्तीला सापळा लावून पकडलं आणि मग खंडणी वसूल करणे, गंभीर गुन्ह्याचा धमकी देऊन, गंभीर गुन्हा दाखल, गंभीर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळणे या सदराखाली आम्ही काल कारवाई केलेली आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या परळी तालुक्यातील रमाई घरकुल योजनेच्या 545 लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा पहिला हप्ता सोमवारी 15 मार्च रोजी जमा होणार असल्याची माहिती पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई घरकुल योजनेअंतर्गत परळी शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून येत्या काळात ही संख्या आणखी वाढविणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. झुंजारने तलायूसाठी अनंत कुलकर्णी, परळी. मागील आठवड्यात फसवणुकीचा प्रकार जास्त प्रमाणात वाढला आहे. काही भामट्यांनी सध्या KBC च्या नावे SMS आणि कॉल करून फसवणुकीची नवी पद्धत अवलंबिली आहे. रोहित प्रकाश राठोड या 18 वर्षीय तरुणाला 10 मार्च रोजी रात्री अज्ञात भामट्याने कॉल करून KBC चा मॅनेजर असल्याची बतावणी केली आणि तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. रोहितकडून विविध कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. त्यानंतर GST तिकीट, खाते काढणे अशा विविध कारणे सांगून रोहितकडून 1,12,500 रुपये उकळण्यात आले आणि सोमवारी खात्यावर लॉटरीचे पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानंतर भामट्यांनी फोन रिसीव्ह करणे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे रोहितच्या लक्षात आले. या प्रकरणी रोहितच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील ज्ञानेश्वर संस्थानाच्या अध्यक्षा हबप कांताताई माईसाहेब सोनटक्के महाराज यांचे झी टॉकीजच्या वाहिनीवर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात हरिकीर्तन प्रसारित होणार आहे. या कीर्तन मालिकेमध्ये गुरुवार व शुक्रवार 18 मार्च आणि 19 मार्च असे 2 दिवस सकाळी 7 ते 9 प्रसारित होणार आहे. भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. झुंजारने तलायूसाठी उत्तम बोडके आष्टी. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील 29 मजूर महाराष्ट्रात ऊसतोडणी कामासाठी आले व दलालामुळे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अडकून पडले होते. याबाबत विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेत समाज कल्याण सहाय्य आयुक्त डॉक्टर सचिन मडावी व माजलगाव पोलिसांना या मजुरांची सुटका करण्याबाबत सूचना दिल्या. या मजुरांची आता सुटका होत असून मंगळवारी त्यांची घर वापसी होणार आहे. छिंदवाडा येथील दलालाने बीड जिल्ह्यातील मुकादमाकडून पैसे घेऊन मजूर पुरवण्याची बोली केली व उचल घेतली होती. त्या बदल्यात 29 मजूर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील 29 मजुरांना एका टेम्पोमध्ये टाकून महाराष्ट्र सीमेतील धारणी या गावी महाराष्ट्रातील मुकादमाच्या स्वाधीन केले होते. झुंजारने तलायूसाठी अनंत कुलकर्णी, परळी. बीड जिल्ह्यातील आष्टी शहरालगतच असलेल्या मुर्शदपूर कासारी शिंदेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच अतुल कोठोळे, उपसरपंच सागर धोंडे, ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्शदपूर भागात अंडरग्राऊंड नाली बांधकाम सुरू केलेले आहे. स्वर्गीय अनिल भैया नगरात सध्या हे काम सुरू आहे. भर दुपारी या कामावर स्वतः सरपंच अतुल कोठोळे,
ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र गीते हे तटस्थ उभा राहून चांगल्या दर्जाचे काम करून घेत होते। यावेळी परिसरातील नागरिक काही उपस्थित होते। विशेष म्हणजे याच वार्डातून सरपंच कोठोळे हे निवडून आलेले आहेत। झुंजारनेता लाईव्हसाठी उत्तम बोडके अष्टी। बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे। मास्क न वापरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात जमा होणारी गर्दी कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण देऊ लागली आहे। कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले की रुग्णसंख्या कमी येत आहे आणि कोरोना चाचण्याचे प्रमाण कमी झाले की रुग्णसंख्येत घट पडत आहे। रविवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील तब्बल 2641 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या। त्यापैकी 260 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले तर 2381 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई येथे 52, बीड 123, आष्टी 15, धारूर 2, गेवराई 9, केज 15, माजलगाव 19, परळी 13, पाठोदा 5, वडवणी 2 तर शिरूर तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे। तर 99 रुग्णांना आज कोरोना मुक्तीची पावती भेटली आहे। कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन नागरिकांनी तोंडावर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजारनेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार।